आवाज येतोय का रे? हॅलो, आवाज येतोय का? आवाज जयेश, बर सांग बर, रेडियस आणि डायमीटर मध्ये काय रिलेशन असत? रेडियस आणि डायमीटर मध्ये काय रिलेशन आहे? अच्छा, समजा रेडियस 8 सेंटीमीटर आहे तर डायमीटर किती होईल? 4 सेंटीमीटर. 4? रेडियस 8 आहे तर डायमीटर किती होईल? 4 होईल का? 16 होईल. बरोबर. मग समजा मी असं म्हटलं की बा, रेडियस आणि डायमीटर मध्ये असं रिलेशन आहे की रेडियस ही डायमीटरच्या अर्धी असते, तर बरोबर आहे काय? रेडियस ही डायमीटरच्या अर्धी असते असं जर म्हटलं तर बरोबर होईल का हे स्टेटमेंट? अर्धी असते आणि डायमीटर रेडियसच्या दुप्पट असते असं जर म्हटलं तर ही बरोबर होईल का? बरोबर. अच्छा, दुप्पट असते. बर, ठीक आहे. तर आपण आता आज जो आहे तो आपण डाटा एक्सचेंज फॉर्मॅट म्हणजे DXF हे शिकणार आहे. डाटा एक्सचेंज फॉर्मॅटचा अर्थ काय होतो? की आपण डाटा एक्सचेंज करतो दुसऱ्या फॉर्मॅट मधून. ऑटोकॅड मध्ये जेव्हा आपण डाटा एक्सचेंज करतो त्याला डाटा एक्सचेंज फॉर्मॅट म्हणतो आणि त्याचा तो DXF त्याचं एक्सटेन्शन असतं. तर आज आपण DXF कसं वापरायचं ऑटोकॅड मध्ये याचा एक डेमो पाहणार आहे. तर इथे आपण एक एक्झरसाइज करणार आहे आणि हा एक्झरसाइज जसं तुम्हाला दिसतो हा पांडा जो आहे हा आपण एका फोटो, पहिले आपण एक फोटो घेऊ आणि त्या फोटोचा जो डाटा आहे तो आपण ऑटोकॅड मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे कॅड मध्ये कन्वर्ट करू आणि कॅड मध्ये कन्वर्ट केल्यावर त्याला प्रोसेसिंग करू, अशा पद्धतीचा आपला एक्झरसाइज आहे. ठीक आहे. आणि मग त्याचा बॅकग्राऊंड आपण चेंज करू आणि बॅकग्राऊंड चेंज केल्याच्या नंतर मग आपण त्याला वेगवेगळे बॅकग्राऊंड लावून पाहू की हा जो डाटा आहे तो व्यवस्थित होतोय की नाही होतोय. ठीक आहे, आपण सुरुवात करू. तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं की नेटवरून किंवा कुठूनही तुम्ही एक फोटो किंवा अशा टाईपचा फोटो जो आहे किंवा अशा टाईपचा फोटोग्राफ जो आहे तो डाउनलोड करायचा. एखादी इमेज फाईल डाउनलोड करायची, तुम्ही PNG फाईल डाउनलोड करू शकता, JPG फाईल डाउनलोड करू शकता किंवा कोणती फाईल डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ती डाउनलोड करू शकता आणि ती केल्याच्या नंतर मग आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं आहे. ठीक आहे. पाहतो मी इथे, समजा मी गुगलमध्ये गेलो आणि तिथे मी सर्चमध्ये गेलो आणि मी तिथे टाकलं पांडा आणि इमेजेसमध्ये गेलो. इमेजेसमध्ये तुम्हाला हे सहज मिळून जाईल कुठेही, हे पांड्याची इमेज आपल्याला मिळाली. ठीक आहे. ही मी काय करतो, मी ही इमेज सेव्ह करून घेतो माझ्या डेस्कटॉपवर. त्याचं नाव द्या त्याला, शॉर्ट नेम पांडा फॉर से DXF लर्निंग अशा टाईपचं आपण नाव दिलं.
पांडा फॉर डीएक्सएफ लर्निंग, अशा पद्धतीने आपण काय केलं, डेस्कटॉपवर सेव्ह केली. मग आपल्याला नेक्स्ट स्टेप काय आहे, तर नेक्स्ट स्टेप आहे कन्वर्ट इमेज टू ऑटो कॅड. आता ही इमेज फाईल आहे, ही आपल्याला ऑटो कॅडच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायची, म्हणजे आपल्याला जेपीजी टू डीएक्सएफ अशा टाईपचं कन्व्हर्टर यूज करायचं आहे, वापरायचं आहे. तर हे एक लिंक आहे, या लिंकवर जाऊन तुम्ही कन्वर्ट करू शकता, किंवा अनेक अशा ऑनलाईन साईट्स आहेत जिथे आपण हे कन्व्हर्शन करू शकतो. आपल्याला कन्व्हर्शन काय करायचं, जेपीजी फॉर्मॅट आहे म्हणजे इमेज फॉर्मॅटची फाईल आहे, ती डाटा एक्सचेंज फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायची आहे, असं कन्व्हर्शन करायचं आहे आपल्याला. तर ही एक लिंक मी एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेली आहे, तुम्ही कोणत्याही दुसऱ्या लिंकवरही जाऊ शकता. अनेक तुम्हाला कन्व्हर्टर अवेलेबल आहेत इंटरनेटवर, ऑनलाईन कन्व्हर्टर त्याचा यूज करू शकता, ऑफलाईन कन्व्हर्टर सुद्धा सॉफ्टवेअर्स अवेलेबल असतात, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर आपण या लिंकवर जाऊ. ही लिंक मी यूज केली होती, त्याच्यामुळे ती डायरेक्टच त्याच्यामध्ये सेव्हच होती. इथे पहा, तुम्ही कन्व्हर्ट इथे दिलेला आहे, कन्वर्ट एनी इमेज इन टू डीएक्सएफ. आपण पांडा नावाने सेव्ह केली होती ती फाईल, आपण तीच फाईल आपण ओपन करू. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला पांडा फॉर डीएक्सएफ, डीएक्सएफ लर्निंग नावाने आपण केली होती, पांडा फॉर डीएक्सएफ लर्निंग डॉट जेपीजी ही फाईल आहे ती. ठीक आहे, ही फाईल तुम्ही सिलेक्ट करा, ओपन करा, ती अपलोड होऊन जाईल. अपलोड झाल्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता, तुम्ही डाउनलोड प्रेस करा आणि ती तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल, आणि त्याचा डाटा जो आहे तो फॉर्मॅट जो आहे तो डीएक्सएफ होऊन जाईल. हा झाला डीएक्सएफ फॉर्मॅटमध्ये ही कन्वर्ट झाली. तर ही आपण कन्व्हर्ट केली. आता काय करायचं आहे, हा जो डाटा आहे हा आपल्याला ऑटो कॅडमध्ये इम्पोर्ट करायचा, म्हणजे ऑटो कॅडमध्ये उघडायचा. तर डायरेक्ट तुम्ही डीएक्सएफ फॉर्मॅट जो आहे तो आपल्या ऑटो कॅडमध्येच उघडतो. आपण क्लिक केलं, डीएक्सएफ फॉर्मॅट उघडला. फक्त आता आपल्याला जर साईज माहीत नाही एक्झॅक्टली साईज किती आहे, साईज समजून घ्यायसाठी काय करायचं, याच्या बाजूला एक सर्कल काढून पाहायचं. मी डायमीटर 5 चं एक सर्कल काढून पाहतो. आता डायमीटर 5 चं जर सर्कल काढलं तर 5 mm चं सर्कल एवढं छोटं दिसतं, म्हणजे ही खूप छोट्या साईजची इमेज आहे. ठीक आहे, याला काय करावं लागेल, ही खूप छोटी आहे, याला प्रोसेसिंग करायचं असेल तर आपण याला मोठं करावं लागेल, तर स्केलिंग करावं लागेल. मी याला 500 पट मोठं करतो, 500 times मी याला मोठं केलं, याला स्केल कमांड यूज करून मोठं केलं. आता मी याला हॅचिंग करून पाहतो, इथे वेगवेगळे हॅच पॅटर्न आहे, याच्यातला हा सॉलिड हॅचिंग पॅटर्न यूज करून पाहतो. तुम्ही त्याच्या डोळ्यामध्ये जर क्लिक केलं तर हॅचिंग आता होते काय, तर नाही होत. त्याचं कारण असू शकते की ही एक तर खूप जास्त मोठी फिगर झालेली आहे, त्याच्यामुळे हॅचिंग इतकं क्लोज होऊन राहिलं की त्याच्यामुळे ती हॅचिंग होत नसेल किंवा ते दिसत नसेल. त्याच्यात असं एक दोन वेळा जर आपण करून पाहिलं आणि जर ते होत नाही आहे तर याचा अर्थ एक तर तुमची फिगर खूप मोठी झालेली आहे किंवा एक्सेसिव्हली छोटी झालेली आहे. तर मी 500 पट याला मोठं केलं होतं, कदाचित त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम झाला असेल. हा एक प्रॉब्लेम होऊ शकते की त्याच्यामुळे त्याचं हॅचिंग होत नसेल, किंवा एकदम छोटी जर फिगर असेल तर सुद्धा हा तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. तर आता ही फिगर आपण मोठी केलीच होती, 500 पट मोठी केलेली आहे, याला काय करू आपण थोडी छोटी करून पाहू. मी याला काय करतो, कॉपी केला मी आणि याला मी याला मेट्रिक सिस्टीम मध्ये घेऊन जातो, मेट्रिक मध्ये घेऊन जातो आणि तिथे पेस्ट करतो. आणि याला काय करू आपण, हे मला असं वाटतं की एक्सेसिव्हली मोठी झाली, आपण याला थोडस छोटं करून पाहू. पा, आता हे खूपच जास्त मोठी आहे, म्हणजे 5 diameter सर्कल जर आपण काढलं तर एकदम बारीक पॉइंट सारखं दिसते, याचा अर्थ खूप जास्त मोठी झाली, म्हणजे 500 पट स्केलिंग जो फॅक्टर आहे तो चुकीचा आहे. याला काय करू आपण, याला अर्ध करू, म्हणजे 250 पट करू. आता 0.5 स्केल डाऊन करू, स्केल डाऊन केलं मी 0.5. आता पुन्हा आपण हॅचिंग करून पाहू, कदाचित आता हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊन जाईल.
आता हॅचिंग करून पाहू, पॅटर्न घ्या तुम्ही आपला सॉलिड पॅटर्न आणि पहा आता व्यवस्थित हॅचिंग होऊन राहिलं. ठीक आहे, याचा अर्थ हा प्रॉब्लेम रिझॉल्व झाला. म्हणजे हा प्रॉब्लेम कशामुळे आला होता, तर आपलं फिगर एक्सेसिव्हली मोठी होती. पहिली ती खूप छोटी होती आणि नंतर खूप मोठी झाली. ठीक आहे, तर आता आपण काय करू, बाकीच्या ठिकाणी पण हॅचिंग याचं करून घेऊ. मी काय करू, त्याचे काना जे कान जे आहेत तिथे हॅचिंग करतो. इथे आपल्याला काय करावं लागेल, क्लोज लूप तयार करावं लागेल. क्लोज लूप म्हणजे एक असा रिजन की जो फिक्स आहे, त्याला आपण क्लोज लूप म्हणतो. तसं आपण जेव्हा थ्रीडी शिकू त्यावेळेस मी क्लोज लूपची तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन सांगेन की क्लोज लूप म्हणजे कसा आयडेंटिफाय करायचा किंवा लूप कसा तयार करायचा. इथे आपण आता सध्या काय करू, क्लोज करून टाकू, जेणेकरून याचा रिझन जो आहे तो फिक्स होऊन जाईल, कान याचे स्पष्ट होऊन जातील. म्हणजे आता काय झालं, याचा कान जो आहे तो आता फिक्स झालेला आहे की एवढा पोर्शन हा कानाचा आहे. आता मी त्याच्या आतमध्ये हॅचिंग करू शकतो, इथे पण मी हॅचिंग करू शकतो. मी इथे हॅचिंग केलं, सॉलिड पॅटर्ननी हॅच केलं. आता आपण याच्या मानेच्या खालचा पोर्शन जो आहे त्याला हॅचिंग करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये काय होते की बऱ्याच वेळा क्लोज लूप जो आहे त्याचा प्रॉब्लेम येतो. आता पहा व्यवस्थित झाला हॅचिंग, हा पोर्शन हॅच झाला. आता पायाचा पोर्शन जो आहे तो आपण हॅच करू. पायाचा पोर्शन हॅच केला, तर अशा पद्धतीने आपण हॅचिंग केलं. आता मी काय करतो, याचा बॅकग्राऊंड जे आहे आपलं ब्लॅक बॅकग्राऊंड आहे ते चेंज करतो. ब्लॅकच्या ऐवजी आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेऊ. व्हाईट मध्ये असं दिसेल. हे आपण बॅकग्राऊंड कशासाठी चेंज करतोय, कारण की आता आपण हा डाटा जो आहे, जो फोटोचा डाटा होता, हा आपण ऑटोकॅडच्या डाटामध्ये पूर्णपणे कन्वर्ट केलेला, हे दाखवायसाठी फक्त आपण हे चेंज करतोय. जसं येलो जर बॅकग्राऊंड घेतला आपण, तर येलो बॅकग्राऊंड मध्ये हे असं दिसेल. समजा आपण दुसरं जर बॅकग्राऊंड घेतलं, से ग्रीन किंवा आणखी कोणतं, ग्रीन मध्ये असं दिसेल. सांगायचं तात्पर्य हेच आहे की आता हा जो फोटो आहे हा पूर्णपणे ऑटो कॅड मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि हे कशामुळे शक्य झालं, डाटा एक्सचेंज फॉर्मॅटमुळे. डीएक्सएफ अलाउज यू टू चेंज द डाटा फ्रॉम से एनी पिक्चर फाइल टू ऑटो कॅड. अशा पद्धतीने आपण काय केलं की डाटा हा फोटोग्राफ मधून ऑटो कॅड मध्ये कन्वर्ट केला. ठीक आहे, इथे आज आपण हे लेक्चर थांबूया. तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ओके, सो थँक्यू फॉर अटेंडिंग द लेक्चर. आज आपण इथे थांबू आणि मी तुम्हाला याचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकून देईन.